नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। अमेरिकेतील टेक्सास शहरात सामूहिक गोळीबाराची घटना घडली आहे। टेक्सास शहरातील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये एका 18 वर्षाच्या माथेफिरूकडून गोळीबार करण्यात आलाय। या गोळीबारात 18 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांचा मृत्यू झालेला आहे। या गोळीबारादरम्यान आरोपीचा देखील मृत्यू झाला असल्याचं कळत आहे। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केलाय। अमेरिकेतील टेक्सास शहरात सामूहिक गोळीबाराची घटना ही घडलेली आहे। टेक्सास शहरातील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये एका 18 वर्षाच्या माथेफिरूकडून गोळीबार करण्यात आलाय आणि या गोळीबारात 18 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांचा मृत्यू झालाय। तर या गोळीबारादरम्यान आरोपीचा देखील मृत्यू झाला असल्याचं कळतंय। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। यामध्ये एकूण 21 जणांचा मृत्यू झालाय। तर अमेरिकेच्या टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर अध्यक्ष जो बायडन यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे। सरकारनं 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय। 3 दिवस देशाचा झेंडा अर्ध्यावर आणून फडकवला जाणार आहे।